प्रभु की स्तुति हो आज फिर एक बार से मैं आशीष करे आप सब लोगों का संजय जिम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर के नाम में आप सबका मैं स्वागत करता हूँ परमेश्वर ने आज की शाम हम एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें उनकी स्तुति कर सके, सके। इसलिए हमारे जीवित प्रभु परमेश्वर को हम धन्यवाद देते हैं उनकी महिमा करते हैं उनकी स्तुति करेंगे आज एक गीत द्वारा हम परमेश्वर को परमेश्वर का नाम ऊँचा करेंगे ये गीत जो है रूह है पाक खुदावंतुआ जो परमेश्वर की पवित्र रूह है हम उसे आमंत्रित करते हैं आइए और मुझमें समाइए तो इस गीत द्वारा हम परमेश्वर का नाम ऊँचा करेंगे आप जिस स्थान पर है उस स्थान से आप ये गीत गाएँ मेरे साथ दोहराएँ और परमेश्वर का नाम ऊँचा करें आइए गीत हम परमेश्वर को समर्पित करें करें

धन्यवाद करते हैं तो आइए हम अपनी प्रार्थना की अगले चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं मैं संजय जिम ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाए धन्यवाद प्रेज द लॉर्ड पुनः करो अपनी बेट वंस अगेन वी मीट तो देवचनाल में धन्यवाद देता हूँ सो वी थँक दी नेम ऑफ गॉड दर बुधवारी देव आमची भेट करून देतो एव्हरी वेन्स गॉड मीट जस दर बुधवारी देव आम्हाला मार्गदर्शन करतो एव्हरी वेन्स गॉड गाईड जस देव आम्हाला शिकवतो इट टीच इज अस देवाची वचन गॉड्स वर्ड आम्हाला बोध करतात टीच इज अस आमचे दोष दाखवतात शो ऑफ ऑल सुधारणूक करतात इम्प्रूव्ह जस व देवाच्या मार्गात आम्हाला घेऊन जातात And leads us in God's way. We glorify that God, presence of all, is respectable, is pleasing, and will extend the work of God. गरा गरा Our presence from house to house. So we thank the name of God. We all are safe, we all are happy. We live in peace, we live in God's word. त्या देवाचं आम्ही गौरव करत आहोत ग्लोरीफाय दॅट आपल्या सर्वांसमी ऑल ऑफ यू संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री सत्यजी जीवन मंडळी फेलोशिप लिव्हिंग फेलोशिप ऑफ ट्रुथ व चर्च मध्ये अँड इन दी चर्च देवाचा पुत्र प्रवेश लॉर्ड जीसस क्राइस्ट दन ऑफ गॉड ऑगस्ट स्वागत करता आय वेलकम यू ज्याशने देवाकडे येतो दि होप विथ विच यू कम समोर करत नाही गॉड डज नॉट गिव अप ऑन अ होप्स त्या देवाचा मी धन्यवाद सो वी थँक गॉड आज बायबल मधून आम्ही पाहणार आहोत सी प्रेषितांची कृत्य इन सव्वीस सविस्वा अध्याय ट्वेंटी अठरा वी सी देव आमच्याशी बोध करताय गॉडस ज्यावेळेस देवाने पावला सेवेसाठी पाचारण केलं वेन पॉल टू सर्व हिम सेवेसाठी त्याला पाठवलं गॉड सेंट हिम फॉर सर्व त्यावेळेस देव त्याशी बोलतो दॅट गॉड स्पोक टू हिम मी तुला पाठवतो आय सेंड यू

इन ऍक्ट ट्वेंटी सिक्स एटीन देवाने आपला सेवक पावला सेवेसाठी पाठवलं वॉट सेंट इज सर्वन टू सर्व हिम त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं गॉड टोल्ड मी तुला पाठवतो आय सेंड यू अंधारातून लोक उजडात घेऊन ये ब्रिंग पीपल फ्रॉम डार्कनेस टू लाईट सैताना बंधातील लोकांना देवाकडे वळव अँड पीपल फ्रॉम सीड इन टू गॉड तू जाऊन त्यांचे डोळे उघड यू गो अँड ओपन दे आईस त्यांना समज दे

दे नीड लाईट आज सैताने वन लोक अडकलेले आहे टू डे पीपल आर इन सैटेनिक बॉन्डिंग त्यांना देवाकडे आणण्याची गरज आहे दे नीड टू बी ब्रॉड टू गॉड आज आम्ही सर्व गोष्टी पाहतो टू डे वी सी ऑल थिंग बायबल वाचतो वी रीड बायबल प्रार्थना करतो वी प्रे चर्च राहतो गोष्टी करतो वी डू ऑल पण आम्हाला देव समजत नाही येण्ड पण आम्हाला देवाची ओळख होत नाही नो गॉड आमचे मनोदय पूर्ण होत नाही विशेष आर नॉट फुलफिल्ड आम्ही सफल होत नाही वी डू नॉट सक्सीड आम्हामध्ये शांती नाही इज नो पीस इन आम्हा आनंद नाही इज नो हॅपीनेस आम्हाला आश्वास नाही आहे नो परिवर्तन नाही देर इज नो चेंज इन नाही सुधारणा नाही का बट वाय पुष्कस लोक अंधारात आहे मेनी पीपल आर इन डार्कनेस अंधार म्हणजे डार्कनेस इस अज्ञान इग्नोरंट देवशी अज्ञान इग्नोरन्स ऑफ गॉड देवाविषयी आम्ही अपरिचित राहतो वी आर नॉट फॅमिली विथ गॉड देवाविषयी आम्हाला पूर्ण माहिती नसते वी डोंट हॅव कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट गॉड देवाविषयी आम्हाला पूर्ण ओळख नसते वी डोंट नो गॉड कंप्लीटली आम्हाला देवाची ओळख झाली पाहिजे वी मस्ट गेट टू नो गॉड आम्हाला देवाची माहिती झाली पाहिजे नीड टू नो अबाउट गॉड बायबल मध्ये आम्ही पाहतो इन द बायबल वी सी पॉल इन सांगितलं रोम दहा दोन प्रमाणे इन रोमन्स टेन टू पॉल सेड तुम्हाला देवाविषयी आस्था आहे यू हॅव्ह झील फॉर गॉड तुम्हाला देवाविषयी आवड आहे यू लव्ह तुम्ही देवाची निवड करता यू चूज गॉड तरी पण तुमच्याकडे देवाचं ज्ञान नाहीये बट नॉट अकॉर्डिंग टू गॉड नॉलेज यामुळे तुमची उन्नती होऊ शकत नाही यू तुमची वाढ होऊ शकत नाही यू यु ग्रो आम्हाला देवाविषयी आस्था आहे वी हॅव फेथ इन गॉड प्रेम निवड आहे वी चूज गॉड सर्व गोष्टी चालत आहे वी डू एव्हरीथिंग तरी पण आम्हाला देवाची ओळख नाही गॉड आम्हाला देवाची ओळख करून घ्यायला पाहिजे वी मस्ट गेट टू नो अबाउट गॉड हे अज्ञान आहे दिस इज इग्नोरन्स अज्ञान म्हणजे अंधकार आहे इग्नोरन्स इज डार्कनेस आम्ही अंधारात राहतो वी लिव्ह इन डार्क आम्ही अंधारात कुठे चालतो आम्हाला समजत नाही इन डार्कनेस वी डोंट नो वे वी गो अंधारात आम्हाला कोणताच मार्ग समजत नाही इन डार्कनेस वी अंडरस्टँड नो वे आम्ही कुठे चाललो आम्हाला समजत नाही वी डोंट अंडरस्टँड वे वी गो आमच्यामध्ये गोंधळ असतो देर इज कन्फ्युजन इन देव मला की अंधारातून लोक उजड्याकडे घेऊन ये गॉड सेट ब्रिंग पीपल फ्रॉम डार्कनेस टू लाईट अज्ञानात पण लोकांना देवाच ज्ञान दे गिव्ह नॉलेज ऑफ गॉड टू दोज ओर इग्नोर आज आम्हाला देवाच्या ज्ञानाची गरज आहे डे वी नीड गॉड नॉलेज आम्हाला देवाविषयी आस्था आवड निवड असून उपयोग नाही देर इज नो यूज इफ वी ट्रस्ट ऑर लव्ह गॉड आम्हाला देवाची माहिती पाहिजे वी नीड टू नो अबाउट देवाची भक्ती उपासना करतो वी वर्शिप गॉड पण आम्हाला सर्व गोष्टीची माहिती पाहिजे वी नीड टू नो एव्हरीथिंग आम्ही योन चार चोवीस मध्ये पाहतो जॉन फोर ट्वेंटी फोर वीस त्यावेळेस येशू की समोरणी स्त्रीला भेटला अँड लॉर्ड जीजस मॅट दिस मॅरिट इन वुमन त्यावेळेस ती म्हणाली दॅट टाइम शी सेट पूर्वजापासून आमची भक्ती डोंगरावर चालत आलेली आहे आ फादर्स वर्शिप्ड ऑन दिस माउंटेन

अशी भक्ती उपासना देवाला नको आहे गॉड नीट सच अ देवाने तिला शिक्षण दिलं गॉड टॉट देवाची भक्ती उपासना कशी करायची हाऊ टू वर्शिप गॉड देवाचं स्वरूप कसं आहे हाऊ इज गॉड देवाने तिला ज्ञान दिलं गॉड गेव्ह नॉलेज देव आम्हाला ज्ञान देतो गॉड गिव्ह नॉलेज देव आम्हाला बुद्धी देतो गॉड गिव्ह विजडम

बायबल वाचतो बायबल प्रार्थना करतो जातो गो टूळ धरतो विफा धर्म करतो सर्व गोष्टी करतो सर्व गोष्टी करू देतो डू ऑल थिंग्स पण तो देवाचा मार्ग आम्हाला समजू देत नाही बट हिट डोंट लेट अस अंडरस्टँड गॉड्स वे देवाचा पुत्र प्रवेश चिक्सची जी स्वार्थ आहे जी साक्षी आम्हाला समजू देत नाही डोंट लेट अस अंडरस्टँड गॉड्स वर्ड्स अँड हिज टेस्टिमनी बायबल सांगतो बायबल सीस दुसरे करिंती चार चार प्रमाणे लाईक कोरिंतियन सेकंड फोर ह्या युगाच्या देवताने गॉड ऑफ दिस एज लोकांची मने आंधळे करून टाकलेली आहे ऍज ब्लाइंडेड द माइंड्स ऑफ पीपल त्यामुळे लोकांना देवाची प्रतिमा दिसत नाही सो दे डोंट सी द इमेज ऑफ गॉड देवाची प्रतिमा प्रभु येशू ख्रिस्त गॉड सी मेज लॉर्ड जीसस क्राइस्ट ह्याची स्वार्थ इज वर्ड्स याची साक्ष इज टेस्टिमनी तो लोकांना समजू देत नाही डू नॉट पीपल त्यामुळे लोक उदार होत नाही पीपल so आर नॉट सेफ त्यामुळे लोकांचं परिवर्तन होत नाही पीपल डू नॉट चेंज ह्या लोकांची लोक म्हणे लो, सैताना बंद करून ठेवलेले आहे सीटन एक्स क्लोज पीपल त्यामुळे तू लोकांना समजत नाही सो पीपल डोंट अंडरस्टँड देवाचा मार्ग समजत नाही डोंट अंडरस्टँड गॉड वे नीतिसूत्रे like सोळा 9 प्रमाणे लाइक प्रोव्हर्ब नाईन आमच्या समोर पुष्कले मार्ग आहे देर आर मेनी वेज बिफोर अस पण देव आम्हाला आमच्या पावलाला मार्ग दाखवतो बट द लॉर्ड डिटरमाइन्स आवर स्टेप्स सैतान आम्हाला रोकतो द सैतान स्टॉप्स अस आम्हाला सर्व गोष्टी करू देतो ही अलाउज अस टू डू ऑल थिंग पण तो आमची देवाची भेट होऊ देत नाही बट ही डोंट लेट अस टू मीट गॉड लुक आठ 12 प्रमाणे लाइक लुक 8 टू आम्ही देवाचं वचन ऐकतो ही इज गॉड्स वर्ड आम्ही देवाचा संदेश ऐकतो ही इज गॉड्स वर्ड आम्ही बायबल वाचतो वी रीड बायबल बायबल सांगतो बायबल सेतान वचन काढून घेतो टेक्स अवे दी वर्ड सैतान वचन काढून पुसून टाकतो टेक्स अवे दी वर्ड अँड वॉच इट अवे जातो सो फगेट एव्हरीथिंग काम करत गुंतून जातो वी गेट इन्वॉल्ड इन दी अफेअर्स ऑफ दी वर्ल्ड त्यामुळे आम्ही देवाचं शिक्षण विसरून जातो सो वी फगेट गॉड्स टीचिंग कोणत्या वेळी काय करायचं व्हॉट टू डू ऍट व्हॉट टाइम हाऊ टू डू समजत नाही वी डोंट अंडरस्टँड इट जीवन बिघडून जातं

लाइट कम इन दर्ल्ड प्रकाश अंधकाराला करून टाकेल दिस लाईट लाईट विल विल डिस्ट्रॉय डार्कनेस डार्कनेस जो 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 प्रकाशात चालतो वॉक वॉक इन इन चालणारच नाही मला जगात ज्ञान आहे लॉर्ड जीजस सेड नॉलेज कम इन दर्ल्ड देवाचा मार्ग आलेला आहे देर इज वे ऑफ गॉड इन दर्ल्ड आम्ही ओळखला पाहिजे वी नीड टू नो अज्ञान एक अंधकार आहे इग्नोरन्स इज डार्कनेस सैतान आमचे डोळे बंद करतो सेट एन्ड क्लोज जा त्यामुळे आम्हाला समजत नाही आम्हाला कळत नाही अंडरस्टँड ए सर्व गोष्टी करतो आय डू ऑल थिंग समाधान मानून चालत नाही बट देर इज नो सॅटिस्फॅक्शन इन इट लोक मेनी पीपल प्रार्थना बायबल वाचतात प्रार्थना करतात चर्चला तर सर्व गोष्टी करतात दे आर सॅटिस्फाईड इन इट पण आमचं परिवर्तन झालं पाहिजे बट वी मस्ट चेंज आमचं सुधारणा झाली पाहिजे वी मस्ट इम्प्रूव आमचं मनोदय पूर्ण झालं पाहिजे आय मस्ट बी फुलफिल्ड देवाची भेट झाली पाहिजे वी मस्ट मीट गॉड आम्हाला देवाच्या आश्वासची गरज आहे वी नीड गॉड्स ब्लेसिंग आम्हाला मुक्तीची गरज आहे वी हॅव टू बी फ्री एवढे मोठे तारणाची देवानी योजना केलेली आहे वॉट एस प्लॅन फॉर सच अ ग्रेट सॅल्वेशन देवाने आपला एकुलता एक पुत्र वधस्वी दिलेला आहे वॉट सॅक्रिफाईस इज वन अँड ओनली सन ऑन क्रॉस यासाठी की आम्ही सुखी राहावं सो दॅट वी लिव्ह हॅपिली So that we live in peace. We should have eternal life. Should be free from our sins. For this, Lord Jesus made a great sacrifice. The Satan do not show us that. He do not let us understand. He keeps us away from God's love. For this, God said to Paul, you go and bring people from darkness to light. Turn people from Satan to God. Go and open their eyes. Open their eyes. Give them a vision. This is an important part. देव आम्हाला दृष्टी देतो गॉड गिव्ह अस अ विजन तेव्हा आम्हाला समजतो ऍट दॅट टाइम वी अंडरस्टँड आम्हाला कळत वी गेट टू नो आम्हाला सर्व गोष्टीची जाणीव होती वी गेट टू नो ऑल थिंग्स लक्षात ठेवा Keep this इन माइंड देव आम्हाला दृष्टी देतो गॉड गिव्ह अस विजन बायबल मध्ये आम्ही पाहतो हिंदी बायबल वी सी पाऊल झाला सॉल टर्न इन टू पॉल पाऊल हा धार्मिक मनुष्य होता पॉल वॉज अ रिलीजियस मॅन धार्मिक त्यांनी कडकपणे त्यांनी शिक्षण घेतलं होते ही वॉज एज्युकेटेड इन रिलीजियस तो धार्मिक त्याने चालत होता ही वॉक रिलीजियसली तरी पण त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखला नाही येट ही डिड नॉट नो लॉर्ड जीजस येशू किस्ता देवाच पुत्र आहे लॉर्ड जीजस इज द सन ऑफ गॉड त्यांनी त्याला ओळखला नाही डिड नॉट नो हेम त्यांनी त्याला विरोध केला ही अपोज हेम त्याच्या कार्याला त्यांनी विरोध केला ही अपोज इज वर्क त्याच्या सेवकाला त्यांनी विरोध केला ही अपोज इज सर्वंट्स एके दिवशी येशू ख्रिस्ताला भेटला वन डे लॉर्ड जीजस मेट हेम त्याच्या येशू किस्त संभाषण केलं लॉर्ड जीजस स्पोक टू हेम त्या वेळेस त्याची दृष्टी निघून गेली एट दॅट मोमेंट ही लॉस्ट शारीरिक दृष्टी निघून गेली ही लॉस्ट इज आय साईड तो आंधळा बिकेम ब्लाइंड तीन दिवसानंतर आफ्टर थ्री डेज देवाचा सेवक गॉड सर्वंट थ्रू त्रुहॅना देवाने त्याला दृष्टी दिली गॉड गेव्ह हिम विजन हनन्याने प्रार्थना केली हॅना प्रेड देवाने त्याचे डोळे उघडले गॉड ओपन डिझाईस पावलाला दिसायला लागलं पॉल बिगेन टू सी बायबल सांगतो बायबल से त्याला शारीरिक दृष्टी आली ही गॉट इस साईट पण त्याची मनाची बी दृष्टी उघडली अँड ऑल्सो हिज विजन ऑफ माइंड ओपन देवाने त्याचे डोळे उघडले गॉट ओपन डेज आईस त्याला देव समजला हे अंडरस्टुड गॉड शावला पाऊल झाला पॉल टर्न इन टू पॉल पावलाने बाप्तिस्मा घेतला पॉल टू बॅप्टिजम त्याने पापा ती क्षमा मागितली फॉर हिस सेन्स देवाकडे पसाप केला रिपेंटेड टू गॉड देवाचा पुत्र प्रवेश त्यांनी स्वीकार केला एक्सेप्टेड सन ऑफ गॉड लॉर्ड जीजस देवाने त्याचा उद्धार केला वॉट सेव्ह डेम त्याला पवित्र आत्मा दिला वॉट गेव्ह इम होली स्पिरिट त्याला वरदान दिलं गेव्ह इम ब्लेसिंग देवाच्या सेवेसाठी पाठवलं वॉट सेंटिम फॉर हिज वर्क देवाने त्याला दृष्टी दिली वॉट गेव्ह इम विजन तो परंतु आंधळा होता

त्यांनी पापाची क्षमा मागितली यास फॉरगिवनेस टू गॉड स्वीकार केला एक्सेप्टेड लॉर्ड जीजस तेनी, तेनी देवाचं कार्य सेवा केली ही सर्वड गॉड देव आम्हाला दृष्टी देतो गॉड गिव्स अस विजन देवाचं वचन गॉड्स वर्ड आम्हाला दृष्टी देतो गिव्स अस विजन आम्ही देवाचं वचन ऐकतो वीअर गॉड्स वर्ड आम्ही देवाचं वचन वास्तूं

चुकांची आम्हाला जाणीव करून देत इट मेक्स इज अवेअर ऑफ आर सेन्स आमचे डोळे उघडत ते ओपन जाईस इब्री चार बारा प्रमाणे लाईक हिब्रिज फोर ट्वेल्फ देवस वचन गॉड वर्ड इ शाप दुधारी तरल पेक्षा इ शाप देन डबल एच स्वर ते भेदून जात आम्हाला इट पेनिट्रेट आमच्या मनाची दृष्टी ती उघडत इट ओपन अ माइंड आम्हाला दिसत वी आय बिल्ड टू आम्हाला समजत वी अंडरस्टँड आम्हाला कळतं वी नो

देवाच्या सेवकांनी गॉड सर्व्हन्स घराघरात जाऊन देवाचं शिक्षण दिलं गेव्ह गॉड टीचिंग फ्रॉम हाऊस टू हाऊस घराघरात जाऊन देवाची वचनाचा त्यांनी बोध केला डॉट गॉड्स वर्ड फ्रॉम हाऊस टू हाऊस देवाच्या वचना लोकांची डोळे उघडली गॉड वर्ड ओपन दी आयज ऑफ पीपल लोकांनी पश्चाप केला पीपल रिपेंटेड पापाची क्षमा मागितली स्वीकार केला एक्सेप्टेड लॉर्ड जीजस देवाने त्यांचा उद्धार केला गॉड सेव्ह देम

पेंटिकोस्ट दिवशी मी पाहतो ऑन डे पवित्र आत्मा आला दि होली स्पिरिट देवाने आत्म्याने भरून टाकलं गॉड फिल्ड हिज डिसायपल्स विथ होली स्पिरिट तेव्हा ते देवाचं गौरव करू लागले दॅट टाइम दे ग्लोरीफाईड देवाच महिमा करू लागले प्रेस्ड गॉड त्यावेळेस पेत्र उठला दॅट टाइम पीटर रोज त्या सर्व लोक समजा समज त्यांनी देवाचा संदेश दिला बिफोर ऑल दी कम्युनिटीज ही प्रेस्ट दी वर्ड ऑफ गॉड ज्या येशूला तुम्ही वदस्थ मी खिळून मारलं जीजस यू क्रुसिफाईड ऑन क्रॉस तोच देवाचा पुत्र आहे ही इज द सन ऑफ गॉड तोच ख्रिस्त आहे ही क्राइस्ट तोच बापात क्षमा करणार आहे इज इज द द सेव्हियर लोकांना डॉट पीपल तुम्ही खिळून मारलस यू ऑन क्रॉस तोच प्रभू आहे ही इज गॉड तोच ख्रिस्त आहे ही इज क्राइस्ट तोच तुमचा माझा मध्यस्थ आहे ही इज मीडिएटर हे सर्व वचन ऐकून लोकांचे डोळे उघडले ऑल डीज वर्ड्स ओपन द आईस ऑफ पीपल प्रेषित दोन छत्तीस प्रमाणे लाइक ऍक्ट टू थर्टी सिक्स त्या लोकांचे डोळे उघडले दी आईज ऑफ पीपल व ओपन देवासन त्यांचे डोळे उघडून गेले वॉट्स वर्ड्स ओपन द्या आईस ज्या हिशोला ते विरोध करत होते पीपल हु अपोज जीजस ज्या हिशोचे ते विश्वास ठेवत होते हु डिड नॉट बिलीव जीजस त्यांच्या देवाने डोळे उघडले वॉड ओपन द्या आईस त्यांनी विनंती केली दे रिक्वेस्टेड आता आम्ही काय करावं व्हॉट शुड वी डू नाव ज्या येशूला आम्ही वधस्त मी खेळून मारलं दी जीजस वी क्रुसिफाईड ऑन क्रॉस त्याचा आम्ही त्याचा आम्हाला स्वीकार करायचा आहे वी हॅव टू एक्सेप्ट हिम त्याचा आम्ही विश्वास ठेवत आहोत वी बिलीव्ह इन हिम त्यासाठी आता आम्ही काय केलं पाहिजे फॉर इट व्हॉट शुड वी डू नाव पेटर ने त्यांना मार्ग दाखवला दॅट टाइम पीटर शोड देम अवे बंधू तुम्ही पश्चाताप करा ब्रदर्स यू रिपेंट तुमच्या पापांची क्षमा होणे येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या गेट बॅप्टाइज इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस तुमचा उद्धार होईल यू विल बी सेव्ह पवित्र आत्मा भेटेल यू विल रिसीव्ह होली स्पिरिट देवाने त्या लोक समाजचे डोळे उघडून टाकले गॉड ओपन आयज ऑफ एव्हरीवन देवाचे वचन आमचे डोळे उघडले जातात टू गॉड्स वर्ड आयज आर ओपन हे देवाचे वचन आहे दिस इज गॉड्स वर्ड हे सजीव सक्रिय आहे इट्स लिव्हिंग अँड ऍक्टिव्ह ते आम्हाला दृष्टी देतात इट गिव्स अस विजन म्हणून दाऊद म्हणतो सो डेव्हिड सेज तो 119 पास पनामाने इन साम 119 5 वी सी टू वचन

God's word i mean need to vasla paiche we need to read it carefully and listen this ikla paiche we need to hear god's I mean, message carefully bhaiji. we need to follow Isko lakshi, it carefully kalji puro lakshya dile paiche pay attention to it carefully bible them part in the bible we see usually debolla god said to joseph like joseph 18 niyam shastra granth this book of instruction kalji puro vachan kar read it carefully manan kar

You will understand everything through my word. You will understand God. You will understand God's guidance. You will understand God's will and thought. You will understand each thing about God. This is an important thing. How can a life be happy? How can there be peace in our lives? How can there be upliftment? How our questions and problems will be solved? हेच उत्तर देवाकडे गॉड हॅज दिस आन्स देव आम्हाला मार्गदर्शन करतो गॉड गाईड देव आमचं जीवन संतुलित करतो गॉड बॅलन्सेस आर लाईफ जीवन स्थिर करतो इट मेक्स आर लाईफ स्टेबल जे बिघडले वॉट एव्हर इज ब्रोकरले वॉट एव्हर इज स्कॅटर्ड सर्व सुरळीत करून टाकतो गॉड मेक्स इट ऑल वर्क स्मूथली थ्रू गॉड्स वर्ड आम्हाला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे वी नीड गॉड्स गाईडन्स आम्हाला देवाच्या शिक्षणाची गरज आहे वी नीड गॉड्स एज्युकेशन बाइबल मध्ये आपण पाहतो In the Bible we see, like Hosea 4.6, what does Hosea say? Oh God, for lack of knowledge, Maja my people were destroyed.

त्यांनी अवेअर केला दे रिजेक्ट म्हणून देवाने मी त्यांचा अवेअर केला सो इवन गॉड रिजेक्टेड देम त्यामुळे त्यांचा नाश झाला सो देवर डिस्ट्रॉइड ज्ञानाबाई आमच्या लोकांचा नाश होतो बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज पीपल आर डिस्ट्रॉइड आम्ही अंधारातच चालत राहतो वी कीप वॉकिंग इन डार्कनेस मला उजळत चालण्याची गरज आहे वी नीड टू वॉक इन लाईट देर इज गॉड देर इज गॉड देर इज गॉड देवाचं ज्ञान आमच्याजवळ आहे टुडे वी हॅव गॉड पवित्र शास्त्र आमच्याकडे आहे टुडे वी हॅव दी होली दिवस वरदान आहे दिस इज गॉड गिफ्ट आज पवित्र आत्म्याचं दान का जगात कार्य करत आहे टुडे दी होली स्पिरिट्स गिफ्ट इज वर्किंग इन दी वर्ल्ड दान गिफ्ट जगात कार्यकर्ता करत आहे इज वर्किंग इन दी वर्ल्ड आज प्रवेश देवाने आम्हाला दिलेला आहे टुडे गॉड इज गिवन लॉर्ड जीज इज टू अस हे मोठस वरदान आहे दिस इज अ ग्रेट गिफ्ट आमच्याकडे देवाचं वचन आहे टुडे वी हॅव गॉड्स वर्ड त्यामुळे आम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही सो वी डोंट हॅव टू गो एनी वेअर पवित्र शास्त्र वाचा रीड दी होली बायबल ह्या सत्य काय पहा लुक फॉर ट्रुथ नेट बायबल सांगतो बायबल से जॉन आठ बत्तीस प्रमाणे लाईक जॉन एट थर्टी टू काय म्हणाला व्हॉट डीड लॉर्ड जीजस समजेल यू विल अंडरस्टँड दी ट्रुथ त्यावेळेस तुम्ही बंधन मुक्त व्हाल दॅट टाइम यू विल बी सेट त्यावेळेस तुम्ही मोकळे व्हाल दॅट टाइम यू विल बी फ्री पण तुम्ही मोकळे होणारच नाही अंटील देन यू विल नॉट बी फ्री तुम्ही पापातून मुक्त व्हाल

आय एम दी ट्रुथ द वे अँड लाईफ देवाविषयी सत्य मीच आहे आय एम दी ट्रुथ अबाउट देवाकडे जाण्याचा मार्ग मीच आहे आय एम द वे टू गॉड सार्वकालिक जीवन माझ्याकडेच आहे आय द दल लाईफ हे सत्य तुम्हाला मला समजलं पाहिजे यू अँड मी शुड गोष्टी सत्य आहे देर आर मेनी ट्रू थिंग्स इन दी वर्ल्ड तरी पण आमचं चांगलं होणारच नाही येट नथिंग गुड विल हॅपन टू अस म्हणून बायबल सांगतो सो बायबल पाच सोळा प्रमाणे लाईक एफिशियन्स फाईव्ह सिक्स सारखं राहू नका डोंट बी फुलिश लक्षात ठेवा कीप इन माइंड काय म्हणतो व्हॉट डस पॉल से डोंट बी फुलिश अज्ञानामध्ये धोका आहे देर इज डेंजर इन फुलिश आम्हाला धोका देतो सेट एन डिसिव्ह जस्टन आम्हाला फसवतो सेट एन कन्फ्युज जस्ट रहा बी लाईक अ वाईज मॅन दिवस वाईट आहे डेज आर बॅड जपून राहा बी केअरफुल देवाचं वाचन करा रीड दी वर्ड ऑफ गॉड अज्ञानासारखं राहू नका डोंट बी लाईक अनवाईस अज्ञानात राहू नका डोंट बी इग्नोर अंधारात राहू नका डोंट बी इन डार्कनेस त्या कम इन लाईट देव आलेला आहे गॉड हॅज कम प्रवेश आलेला आहे जीजस हॅज कम त्या अकरा टाइम्स प्रमाणे लाईक मॅथ्यू इलेव्हन ट्वेंटी औ भारक जन तुम्ही मजकडे या वेरी एन पीपल कम टू मी देव आम्हाला आमंत्रण देत आहे गॉड इज इन्व्हायटिंग अस देव आम्हाला बोलवत आहे गॉड इज कॉलिंग अस प्रगती प्रमाणे लाईक रेव्होल्युशन थ्री ट्वेंटी पहा मी तुमच्या जवळ भाई आहे लुक आय स्टँड बिफोर

यासाठी आम्ही देवाचा आदर केला पाहिजे देवाच्या वाचनाचा आदर केला पाहिजे देवाची वस्तू स्वीकारली पाहिजे मस्ट एक्सेप्ट गॉड्स वर्ड नुसती वाचन नाही केली पाहिजे नॉट ओनली रीड इट बायबल का सांगतो व्हॉट डस बायबल बावीस प्रमाणे लाईक जेम्स वन ट्वेंटी प्रमाणे वॉन करणारे असा बी डुअर्स ऑफ वर्ड नॉट ओन्ली दुसत वाचणारे असू नाही का डोंट ओनली रीड इट नुसते स्टे ऐकणार असु नका डोंट ओनली बी द हियरर्स आपणने करा फॉलो इट नाहीतर तुमची फसवणूक होईल ऑर एल्स you will be deceived सैतान तुम्हाला फसवून टाकेल द सैतान विल डीसीव यू लक्षात ठेवा कीप दिस इन माइंड हेच वचन तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचे आहे दिस गॉड्स वर्ड्स आर इंपॉर्टेंट फॉर यू एंड मी यात जीवन आहे यात आत्मा आहे देयर इज लाइफ एंड स्पिरिट इन इट हे जीवन देणारी वचने दिस वर्ड्स गिव्ह अस लाईफ आमचं जीवनामध्ये आम्हाला सुखी करणारी वचने

Every time I give testimony. We were people who always Bible went to church. We read Bible. We used to pray regularly. We used to fast. We were people who did all things. Yet we didn't know God's way. We used to go to church. We were satisfied. Once in a week we go to church. We were satisfied in it. We should not be satisfied. There must be a change. There must be an improvement. There must be a change. What has not come to keep us in the same situation? Days are bad.

आफ्टर मेनी इयर्स वी मेट गॉड शोध केला वी गॉड आम्ही देवाच्या वचनातून देवाचा शोध केला थ्रू गॉड्स वर्ड वी सर्च गॉड देवाच्या वचनातून नुसार आम्हाला देव भेटला वी मेट गॉड थ्रू गॉड्स वर्ड देवाने आमच्या वचनावर डोळे उघडले आमचे थ्रू गॉड्स वर्ड गॉड ओपन आईस आम्हाला देव समजला वी अंडरस्टूड गॉड देव आम्हाला कळाला वी न्यू गॉड देवाने आम्हाला दाखवलं गॉड शोड देवा आमच्या अशी परिस्थिती काय गॉड वाईज दिस सिच्युएशन देवाने आम्हाला दाखवलं

ुडे पीपल आर इन डार्कनेस सो गॉड सेंट पॉल लोक घेऊन ये ब्रिंग पीपल फ्रॉम डार्कनेस टू लाईटातून लोक देवाकडे पीपल फ्रॉम सेटन टू गॉड तू त्यांना शिक्षण दे यू टीच देम त्यांना डोळे उघड ओपन दे आईस हे डोळे आम्ही उघडू शकत नाही वी कॅनॉट ओपन इट उघडू शकत नाही आय कॅनॉट ओपन इट हे देवाच्या वसनाद्वारे आमचे डोळे उघडले जातात

बायबल सांगतो बायबल सूत्र तीन सहा प्रमाणे लाईक प्रॉब्स थ्री सिक्स तुम्ही देवाचे वाचनाचा आदर करा रिस्पेक्ट गॉड्स वर्ड सन्मान करा रिस्पेक्ट ते स्वीकारा एक्सेप्टेड आचरण करा फॉलो इट देवाचे वाचनाचा आदर करणे म्हणजे टू रिस्पेक्ट गॉड्स वर्ड इज त्याच्याप्रमाणे चालणे टू वॉक विथ गॉड त्याच्या मार्गदर्शन चालणे टू वॉक अंडर गॉड्स गायडन्स हे फार महत्वाची गोष्ट दिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट त्याचा आम्ही आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे वी नीड टू रिस्पेक्ट इट आम्ही अवेअर नाही केलं पाहिजे वी शुड नॉट रिजेक्ट इट आम्ही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे वी शुड नॉट इग्नोर इट आज दिवस वचन तुमच्या जवळ माझ्याजवळ आहे टुडे यू अँड मी हॅव गॉड्स वर्ड मी धन्य आहोत वी आर ब्लेस्ड ज्यावेळेस मी बायबल वाचतो एनी टाइम वेन आय रीड बायबल प्रार्थना करतो वेन आय मला देवाने शिकवले नित्य क्रम आहे दिस इज अ रुटीन दॅट गॉड हॅज टॉट मी एके दिवशी बायबल वाचत असताना वन डे व्हाईल रीडिंग द बायबल प्रवेश किस आला लॉर्ड जीसस केम पवित्र आत्मानुसार तो आला

आम्ही देवाचा धन्यवाद करतो वी थँक गॉड आम्ही देवाचं गौरव करतो वी करतोरीफाय गोड हे मोठं पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे ही गिवन होली बायबल यातून आम्हाला देव समजतो समजतो वी वी गॉड थ्रू देवाचा मार्ग देवाचा मार्गदर्शन आम्हाला होतो गायडन्स आम्ही सृष्टीकडे पाहून फक्त आम्हाला देव समजतो क्रिएशन वी अंडरस्टँड गॉड हे देवाने सर्व निर्माण केलेलं आहे गॉड इज क्रिएटेड ऑल दिस थिंग हे सर्व देवाने उत्पन्न केलेलं आहे गॉड इज क्रिएटेड ऑल दिस थिंग देव याचा निर्माण करता उत्पन्न करता आहे गॉड इज द क्रिएट अँड मेकर ऑफ दिस थिंग कोण देव आहे So who is God? कोणी निर्माण केलंय हू क्रिएटेड कोणी उत्पन्न केलंय हू मेड दे कोण याच्यावर प्रभुत्व करत हु रुल्स इट कोण याच्यावर राज्य करत हू रुल्स ओव्हर माझ्या जुना संबंधी काय व्हॉट अबाउट माय लाईफ माझ्या पृथ्वीवर माझा जन्म झालेला आहे आय वॉज बॉर्न ऑन दी अर्थ मग त्यानंतर काही काळानंतर मग मृत्यू होतो

देव आहे क्रिएटर त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे देर इज नथिंग इम्पॉसिबल फॉर हेम तो पवित्र 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 असा देव आहे इज द होली होली गॉड तो काला सारखा देव आहे इज द सेम गॉड फॉर तो शेवट आहे इज द बिगिनिंग अँड द एंड तोच तुमचं करता कल्याण करता देव आहे इज द गॉड विल डू गुड टू वायस तोच अमरची सोडवणूक करू शकतो कोणी ही केन सेट फ्री पर्याय नाही धेर इज नो ऑप्शन विदाउट एम त्याच्या मार्गच नाही धेर इज नो वे विदाउट आउट एम त्याच्या श उदारच नाही धर इज नो सॅल्वेशन विदाउट एम बायबल आम्हाला समजतो वी अंडरस्टँड दिस थ्रू बायबल हे बायबल आमचा आरसा आहे दिस बायबल इज अमेर यातून आम्हाला समजतो फ्रॉम दिस वी अंडरस्टँड रोज आरशाचा उपयोग करतो आम्ही

हाऊ टू इम्प्रूव इम्प्रूव्ह वासेल बायबल दाखवतो दिस इज वॉट बायबल शो बायबल सांगतो सो बायबल सीस देव आम्हाला शिकवतो गॉड टीच इज अस की रोज वाचन केलं पाहिजे दॅट वी शुड रीड द बायबल मनन केलं पाहिजे फॉलो इट काही वेळ समय देवाला दिला पाहिजे वी शुड गिव्ह सम टाइम टू गॉड आई मीन वाचन मनन केलं पाहिजे वी शुड रीड एंड फॉलो इट प्रार्थना केली पाहिजे वी मस्ट प्रे देवाच्या चरणी बसलं पाहिजे वी मस्ट सिट ॲट गॉड्स फीट देव आमचे डोळे उघडतो

आ फॅमिली अनेक गोष्टी मेनी थिंग आकार विरहित आहे शेपलेस देव त्याला आकार देतो गॉड शेप से देव त्याला सुंदर तयार करतो गॉड मेक्स इट ब्युटीफुल देव त्याला सुशोभित करतो गॉड मेक्स इट ब्युटीफुल या समजा आम्ही पुढील बुधवारी पुन्हा मार्गदर्शन करूया विल गाईड यू अबाउट दिस नेक्स्ट वेडनेसडे देव श्वशन कसं काम करता हाउ गॉड्स वर्ड वर्क्स आज आम्ही पाहिलं टुडे वी देव श्वशन आम्हाला दृष्टी देतात दॅट गॉड्स वर्ड गिव्स अस विजन आम्हाला समजतो वी अंडरस्टँड आम्हाला कळतं वी नो आम्हाला देव समजतो वी अंडरस्टँड गॉड हेच फार महत्वाची गोष्ट दिस इज अन इम्पॉर्टंट थिंग समजतो व्हॉट वी अंडरस्टँड पण सर्वात मोठे महत्वाची गोष्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जीवनामध्ये आम्हाला देव समजला पाहिजे वी शुड अंडरस्टँड गॉड इन आर लाईफ आमची देवाची ओळख झाली पाहिजे वी मस्ट नो गॉड देवाची आमची भेट झाली पाहिजे वी मस्ट मीट गॉड तसं मला देव भेटला एज गॉड मेट मी आमच्या कुटुंबाला भेटला मेट माय फॅमिली सेवेला पाचारण करून सेवा सुरू केली

लोकांना शिक्षण दे टीच सच पीपल मी त्यांना दृष्टी देईन आय विल देम अ गिव्ह त्यांचे डोळे उघडल मी आय विल ओपन त्यावेळेस ते लोक माझा स्वीकार करतील टाइम दे विल 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 एक्सेप्ट एक्सेप्ट मी उद्धार देम त्यांना त्यांना मंडळीमध्ये सामील इन द फेलोशिप जीवन देऊन टाकेन आय विल देम लाईफ देवांनी सत्य जीवन मंडळी फेलोशिप तयार केली व्हॉट क्रिएटेड फेलोशिप ऑफ या मंडळीत मी लोक अनेक लोकांना सामील करेल गॉडसेड आय विल मेनी पीपल इन इट देवानी करून दाखवलं गॉड डेड इट एक मोठीशी फेलोशिप देवानी तयार केली गॉड क्रिएटेड असे लोक देवाकडे घेऊन आलो वी ब्रॉट सच पीपल टू गॉड देवाचं शिक्षण त्यांना दिलं आम्ही वी टॉट देम अबाउट गॉड त्यांचे डोळे उघडले गॉड ओपन दे आईज ते पापातून आजारातून बंधनातून बाहेर आले दे केम आउट ऑफ फ्रॉम सिन इलनेस अँड बॉन्डेजेस देवाने त्यांना मुक्ती दिली गॉड सेट देम फ्री तारण जीवन अश्वा दिले गॉड गेव्ह देम सॅल्वेशन लाइफ अँड ब्लेसिंग God gave them Holy Spirit. God joined them in fellowship. Even today the work is so we thank God joined them आज भी कार्य चालू आहे इवन टुडे दी वर्क इज ऑनगोइंग धन्यवाद करता सो वी थैंक गॉड देवाची कृपेने आम्हाला दृष्टी प्राप्त झाली बाय द ग्रेस ऑफ गॉड वी रिसीव्ड विजन आज आम्ही देवाला पाहतो टुडे वी सी गॉड आ देवस कार्य पाहतो वी सी गॉड्स वर्क आज आम्ही देवस अनुभव घेतो टुडे वी एक्सपीरियंस गॉड लोकांमध्ये देवाचे साक्ष पाहतो वी सी गॉड्स टेस्टिमनी इन पीपल देवाने आम्हाला दृष्टी दिली God gave us vision. So we glorify that God. This is God's love. So we praise God. We glorify God. Praise the Lord. Praise the Lord. We will pray for everyone. We will teach you about this next Wednesday. Once again, we'll guide you about God. प्रेझेन्स ऑफ ऑल सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत वी प्रे फॉर एव्हरी वन आम्ही सर्वांना आमंत्रण देत आहोत वी इन्व्हाइट एव्हरी वन नवीन लोकांना आम्ही आमंत्रण देत आहोत वी इन्व्हाइट न्यू पीपल संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री फेलोशिप द लिव्हिंग फेलोशिप ऑफ थ्रुथ सत्यजी चर्च अँड द लिव्हिंग चर्च ऑफ थ्रुथ या माध्यमातून देव कार्य करत आहे गॉड इज वर्किंग थ्रू इट तुम्ही येऊन मंडळीला भेट द्या यू कम अँड व्हिजिट दी फेलोशिप माहिती मिळवा गेट दी इन्फॉर्मेशन या पहा कमेंट सी अनुभव घ्या एक्सपिरियन्स कार्य करताय आहे हाऊ गॉड वर्क मंडळी एकदा भेट द्या अँड विजिट फेलोशिप वन्स त्यावेळेस अनेक गोष्टीचा तुम्हाला अनुभव येईल ऍट दॅट टाइम यू विल एक्सपिरियन्स मेनी थिंग देवाच्या वतीने थ्रू गॉड आपणा सर्वांना टू ऑल इतर देत आहो आय वेलकम यू ऑल अनुभव घ्या एक्सपिरियन्स देवाचं गौरव करा अँड ग्लोरीफाय गॉड आपण प्रार्थना करूया Let us pray. Sarvan sthi prarthana karu. We'll pray for everyone. Sarvan prarthana karatao. Specially we'll pray for. Prarthana se ओपन ऑल दी वर्शिप प्लेसेस सर्व प्रार्थना सो टू ओपन ऑल दी वर्शिप प्लेसेस सर्वांना एकत्र येताय हो एवरीवन शुड कम टुगेदर दोन से एकत्र मिळणे टू गेट एवरीवन टुगेदर एवरी द 10 25 प्रमाणे लाइक हिब्रू 10 25 उन्नती साठी असतं इज फॉर अपलिफ्टमेंट देवाने सुरू करा सो गॉड शुड स्टार्ट इट ही आमची देवा कृषी कोण प्रार्थना आहे दिस इज अ ब्रे टू गॉड चला आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो लेट अस प्रे फॉर एवरीवन देव तुम्हाला दृष्टी देव

झूम ॲपद्वारे आम्ही त्या लोकांना मार्गदर्शन करत आहोत थ्रू झूम ॲप अनेक सभासदांची नोंदणी होत आहे मेनी पीपल आर टेकिंग मेंबरशिप जर तुम्हाला नोंदणी करायची असेल इफ यू वॉन्ट टू रेजिस्टर तर येत्या शुक्रवार शनिवार रविवार फ्रायडे सॅटरडे अँड संडे शुक्रवार शनिवारी सात ते नऊ फॉर फ्रायडे अँड सॅटर्डे सेवन टू नाईन सायंकाळी सात ते नऊ इव्हनिंग सेवन टू नाईन रविवारी ऑन संडे बारा ते दोन फ्रॉम ट्वेल्व टू टू यावेळेस आमचे सेवक लोक या स्थानी असतील दिस टाइम तुम्ही भेट द्या यु माहिती घ्या गेट इन्फॉर्मेशन नंतर नोंदणी करा रेजिस्टर लेट गॉड डज नॉट फोर्स कोणा बळीजबरी करत नाही गॉड डज नॉट फोर्स करत नाही इवन वी डू नॉट फोर्स विश्वास स्वयंस्फूर्ती निर्णय घ्या सो मेक अ सिजन ऍस पर युअर वेल ठीक आहे आपण प्रार्थना करू लेट एस प्रे चला आपण प्रार्थना करू लेट एस ऑल प्रे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा होली होली ऑल गॉड आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करते अभ्राम इसाक याकोबाचे देवा क्रिएटर ऑफ दी हेवन अँड अर्थ गॉड ऑफ एब्रहॅम आयझॅक अँड जेकब धन्यवाद मान सम्मान गौरव देतो

जे बधना ते परमेश्वर यू आर इन बॉन्डेज प्रभु त्यांची बधना तोड परमेश्वर द नेम ऑफ लॉर्ड जीसस यू ब्रेक ऑल द बॉन्डेज जगळे आन परमेश्वर यू ब्रिंग देम टू यू त्यांची बधना तोड परमेश्वर यू ब्रेक ऑल द बॉन्डेजेस प्रभु येशू नामात त्यांना तू दृष्टि दे परमेश्वर लॉर्ड जीसस इन योर नेम यू गिव देम अ विजन यास वचनात त्यांनी शिक्षण घेतले परमेश्वर व्हाटएवर वी हैव लर्न फ्रॉम योर वर्ड्स लॉर्ड या वचनावर त्यांना तू दृष्टि दे परमेश्वर

God will guide us. Will glorify God. And experience how oh good God is. Praise Lord. Praise the Lord.